बोला सर. निधी वाटपामध्ये नाराजीचा सूर आता दिसून येतो. मी एक विषय महत्त्वाचा आपल्या पुढे मांडतोय. काल मध्य प्रदेश मध्ये ज्या निवडणुका सुरू आहेत त्यात भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव होताना मला दिसतोय. मध्य प्रदेश मधल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे सगळे केंद्रीय मंत्रिमंडळ वरिष्ठ नेते उतरलेले आहेत. प्रधानमंत्री, गृहमंत्री, भारतीय जनता पक्ष, खास करून देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी काल एका प्रचार सभेत मध्य प्रदेशच्या जनतेला असं सांगितलं आहे की जर मध्य प्रदेशच्या जनतेनं भारतीय जनता पक्षाला मतं दिली, भारतीय जनता पक्षाचं सरकार आणलं, तर मध्य प्रदेशच्या जनतेला अयोध्येत रामलल्लाचं मोफत दर्शन दिलं जाईल. हे विधान अत्यंत घृणास्पद आणि धक्कादायक. जर आम्हाला मतं दिली तर तुम्ही रामलल्लाचं दर्शन घेऊ शकाल फ्री, आणि जर नाही दिलं तर तुम्हाला रोखलं जाईल, तुम्हाला पैसे भरावे लागतील. रामलल्ला तुमच्या मालकीचा आहे का रामलल्लाने तुम्हाला एजंट नेमलाय? रामलल्ला सगळ्यांचे आहे, देशाचे, विश्वाचे, प्रत्येक मानव जातीचे आहे. आपण कोण रामलल्लावरती अशा प्रकारे मालकी हक्क सांगणारे? हे काय चाललं? हे फ्री, ते फ्री, अमुक फ्री. आता रामलल्ला सुद्धा राजकारणात फ्री आणला का तुम्ही? रामलल्ला आणि अयोध्या ही तुमची मालकी नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.